कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। बाळापूर पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल खिल्लारे व सुभाष राठोड यांनी आरोपीची पोलीस कोठडी घेऊन अधिक तपास केला असता काही दिवसांपूर्वी तामशी येथील पोलीस पाटील रामभाव काळे यांच्या शेतातील गोडाऊन मधून 11 तुरीचे पोते चोरीला गेल्याने त्यांनी पोलीस स्टेशन बाळापूर येथे दिलेल्या रिपोर्टवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। हा गुन्हा केल्याची कबुली अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी दिली व सदर चोरीची तूर वाशिम येथे बाजारातील एका व्यापाऱ्याला स्वतःच्या शेतातील माल असल्याचे भासून विकल्याची कबुली यावेळी त्यांनी दिली आहे। तर तपास पथकाने वाशिम येथील सदर तूर विक्री केलेल्या व्यापाऱ्याला शोधून त्याच्याकडून 11 पोते तूर किंमत 35,000 रुपयांची जप्त करण्यात यश प्राप्त केले। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पोलीस उपअधीक्षक निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल खिल्लारे, सुभाष राठोड हे करीत आहेत। प्रतिनिधी निलेश किरतकार, कॉमन न्यूज मराठी, अकोला।